नमस्कार, मी अमोल, ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत. यंदा पावसाच्या संकटामुळे द्राक्षबागांचं नुकसान झालंय, त्यातच मान्सूनोत्तर पावसामुळे पूर्व हंगामातल्या काढणीला आलेल्या द्राक्षांना तडे जाऊ लागलेत. शेतकऱ्यांनी या द्राक्षापासून बेदाणा निर्मिती सुरू केली आहे, त्यामुळे जानेवारीच्या मध्यावर सुरू होणारा बेदाणा निर्मितीचा हंगाम महिनाभरापूर्वीच म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालाय. त्यामुळे कवठे महांकाळ तालुक्यातील नागज आणि सोलापूर जिल्ह्यातल्या जुनोनी या परिसरात बेदाणा निर्मिती लगबग सुरू झाली असून यंदाच्या हंगामातला नवीन बेदाणा बाजारपेठेत विक्रीसाठी येणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळमधल्या नागज इथं प्रामुख्यानं बेदाणा तयार केला जातो. या भागातलं कोरडं हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश, मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था, कच्च्या मालाची उपलब्धता आणि जवळपासची बाजारपेठ या सगळ्या सुविधा उपलब्ध असल्यानं तालुक्यात बेदाण्याचे सुमारे 6,000 शेड आहेत. यंदाचा बेदाणा निर्मितीचा हंगाम जानेवारीच्या मध्यावर सुरू होईल अशी एकूण चिन्ह होती, मात्र फळ छाटणी केल्यानंतर परतीचा पाऊस झाला. या पावसाचा काही प्रमाणात फटका बागेला बसला. त्यानंतर काटेकोर नियोजन करून बागाही साधल्या, मात्र डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनोत्तर मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे पूर्व हंगामातले द्राक्षमणी तडकू लागले. त्यातून थोडंफार वातावरण बदलल्यानंतर आणखी प्रयत्न करत काही नुकसान वाचवण्यात शेतकरी यशस्वीही झाले, मात्र उर्वरित द्राक्षांना व्यापारी वर्ग योग्य दर देत नाही हे पाहून बेदाणा निर्मितीसाठी आता शेतकरी पुढे सरसावलेत. सध्या सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील जुनोनी या भागात बेदाणा शेड दुरुस्तीसाठी लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. नागज परिसरातील 5% बेदाणा शेडची दुरुस्ती झाली असून बेदाणा शेडवरती बेदाणा निर्मितीसाठी द्राक्ष सुकवण्यासाठी टाकली आहेत. येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये बेदाणा निर्मितीला काही प्रमाणात वेग येण्याची शक्यता आहे, त्यामुळे यंदा नवा बेदाणा लवकर बाजारपेठेत विक्रीसाठी येणार आहे. यासोबतच या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. अधिक अपडेट्ससाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.